अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात हनुमान जयंती आज साजरी होणार आहे यावेळी सामूहिक हनुमान चालीसा पठण केलं जाणार असून हजारोंच्या संख्येनं महिला हनुमान चालीसा पठणासाठी हजेरी लावतील भजन गायक शैलेंद्र भारती हनुमान चालिसाचं पठण करतील तसंच अमरावतीतल्या छत्री तलाव परिसरात दहा एकरांच्या जागेत एकशे अकरा फुटांची हनुमानाची उंच उंच मूर्ती साकारली जाईल या एक चित्रफित सुद्धा दाखवली जाणार आहे अमरावतीतून सध्या आपले प्रतिनिधी प्रणय निर्माण आपल्या सोबत आहेत प्रणय अमरावतीच्या विविध भागांमध्ये हनुमान जयंतीचा उत्साह कसा दिसतोय आणि राणा दाम्पत्यानं कोणकोणत्या कार्यक्रमांचं आयोजन केलंय नक्की ज्ञानंदा संपूर्ण अमरावती शहरामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात हनुमान जन्मोत्सवाचा हा जो सण आहे हा साजरा करण्यात येणार आहे सायंकाळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची भव्य मिरवणूक निघणार आहे आणि आता थोड्या वेळामध्येच अमरावती शहरातील जो बडनेरा मार्ग आहे त्या ठिकाणी खंडेलवाल लॉन आहे आणि त्या खंडेलवाल लॉनवर राणा दाम्पत्याकडून सामूहिक भव्य हनुमान चालिसाचं चा पठण केलेलं आहे त्यातल्या त्यात योगायोग आज खासदार नवनीत राणा यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी एकशे एक, एक अकरा एकशे अकरा एकशे अकरा फुटाची जी भव्य हनुमानाची मूर्ती जी अमरावती शहरामध्ये छत्री तलाव परिसरामध्ये स्थापित करण्यात येणार आहे त्याची एक प्रतिकृती छोटीशी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे याच पद्धतीने तब्बल एकशे अकरा फुटाची भव्य मूर्ती अमरावती शहरातील छत्री तलाव या ठिकाणी लावण्यात येणार आहे आणि याचा संकल्प आणि त्याची एक सुद्धा तयार करण्यात आलेली आहे ते सुद्धा या स्क्रीनवर दाखवल्या जाईल आणि आपण बघू शकता की या ठिकाणी आता महिला जे आहे ते हनुमान चालिसाचं चा पठण करण्यासाठी या ठिकाणी सकाळी सात वाजेपासूनच आलेले नऊ वाजताची वेळ दिलेली आहे पण आपण बघू शकता की आजीबाई असो लहान मुली असो सगळेचे सगळे या ठिकाणी सकाळी सात वाजेपासून येले हे भव्य मंडप टाकण्यात आलेले हे सगळं भरणार आहे आपण काही बलाशी चर्चा कशासाठी आलो तुम्ही आम्ही एक अच्छा काय सांगाल आता है? युवा वर्गामध्ये हो पण चा हनुमान चालीसा पठण होत खूप हो होत आहे काय काय वाटते फिलिंग छान वाटून राहिलात तुम्ही कुठून आला ताई गोपाल नगर अच्छा तुम्ही काय सांगाल ताई आम्ही आज नवनीत राणांचा वाढदिवस आहे आणि हनुमान जयंती आहे त्याच्यामुळे हनुमान चालीसा पठणासाठी आलो आहे ज्ञानदा खूप उत्साह आहे सकाळी सा सात वाजेपासूनच हनुमान चालिसाचं पठण करण्यासाठी यासाठी महिलांची उपस्थिती लागलेली आहे काही वेळामध्येच खासदार नवनीत राणा या ठिकाणी येणार आहे आणि हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये हनुमान चालिसाचं पठण खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे करणार आहे आणि एकशे अकरा फुटाची जी हनुमंतांची मूर्ती या ठिकाणी स्थापन होणार आहे त्याचा संकल्प आणि त्याची एक चित्रफित बनवण्यात आली तीसुद्धा या स्क्रीनवर आज दाखवल्या जाणार आहे ज्ञानदा धन्यवाद प्रणय या सगळ्या प्रतिक्रियांबद्दल आणि माहितीबद्दल आयांदर आपण अंजनेरीमध्ये जातोय कारण हनुमान जयंतीनिमित्तानं अंजनेरी गावातील श्रीसिद्ध हनुमान मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे इथे हनुमान जयंतीचा उत्साह हो कसा आहे प्रांजल कुलकर्णी आपल्याला माहिती देतील प्रांजल आपण की रामनवमी यंदा मोठ्या उत्साहात सर्वत्र पार पडलीत आणि तसाच उत्साह जो आहे तो हनुमान जयंतीला देखील बघायला मिळतोय आपण नाशिकमध्ये जर बघितलं तर ठिकठिकाणी अनेक मंदिरं आहेत जी फुलांनी सजवण्यात आलेली आहेत तसेच जे आता मी अंजनेरी गावात आहेत आणि श्री सिद्ध अंजनेरीचं हे मंदिर आहे श्री सिद्ध हनुमान मंदिर इथे देखील आपण जर बघितलं तर या मंदिराला ला, ला पर, ला हा यात्रेचं स्वरूप आलेला आहे कालपासून धार्मिक कार्यक्रम इथे पार पड पडत आहेत पण मंदिराच्या बाहेर जोडलेला हा परिसर बघितला इथे विविध दुकाने देखील थाटण्यात आलेले आहेत म्हणजे प्रसाद असतील खेळणी असतील ती दुकानंही थाटण्यात आलेली आहेत आणि पहाटेपासूनच भाविकांची रेलचेल बघायला मिळते राज्यभरातून भाविक इथे दाखल होत आहेत आज पहाटे महापूजा करण्यात आली आणि त्यानंतर सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी हनुमानचा जन्म देखील पार पडलेला आहे भाविक आहे त्यांच्याशी आपण बोलूया दादा कुठून आले मोहेगाव मनमाड मनमाड कसं आलं दर्शन एकदम व्यवस्थित दर्शन झालं काय प्रार्थना केली नाही प्रार्थना आता काय नेहमीची आत यात्रा येते आमची दिंडी येत असती okay, ओके okay. हो तुम्ही कुठून आला दादा कुठून आलं झालं का दर्शन हो दर्शन झालं नाशिक एकदम चांगलं झालं व्यवस्थित झालं प्रार्थना केली काय प्रार्थना केली यंदा काय नाही प्रार्थना काय नाही केली व्यवस्थित दर्शन झालं काय सांगा काय नाही एकदम छान दर्शन झालं हो आम्ही नेहमी येत असतो इथं येत ताई कुठून आला कसं आलं दर्शन खूप छान झालंय दर्शन आम्ही नाशिक वरून आलोय आपण बघत आहोत ज्ञानदा म्हणजे मनमाड असेल येवला असेल जे जो नाशिकचा ग्रामीण भाग आहे तिथून दूरदूरून भाविक जे आहेत ते इथे दाखल होत आहेत आणि हनुमानाचं मारुतीरायाचं मनोभावे ते दर्शन घेत आहेत आज दिवसभर इथे भंडारा असेल महाप्रसाद असेल त्यानंतर भजन असतील असे धार्मिक कार्यक्रम जे आहेत ते पार पडणार आहेत ज्ञानदा धन्यवाद प्रांजल या सगळ्या माहितीबद्दल प्रतिक्रियांबद्दल आणि कुस्तीचं माहेर घर अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात सुद्धा हनुमान जयंती जल्लोषात साजरी होणार आहे कोल्हापूरमधल्या कुस्तीच्या तालिमींमध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल गंगावेस तालिमीमध्ये हनुमान जयंतीची तयारी पूर्ण झाली आहे आणि कुस्तीच्या आखाड्यात शंकराची पिंड तयार करून त्याची पूजा करण्यात आली आहे विजय केसरकर आपल्याला माहिती देतात विजय हनुमान खर तर शक्तीच उपासक म्हणून हनुमानाची पूजा अर्चना केली जाते तर विविध आज कार्यक्रम कसा असेल हनुमान हनुमान जयंतीचा ज्या संपूर्ण महाराष्ट्रभर जन्मोत्सव साजरा केला जातो तशाच पद्धतीनं कोल्हापूर कोल्हापूर हे कुस्तीचं माहेर घर आहे आणि म्हणूनच कोल्हापुरातील ज्या तालमी आहेत मी सध्या मोतीबाग तालमीमध्ये आहे आणि मोतीबाग तालमीमध्ये जर आपण बघितलं तर हनुमान जन्मोत्सव सोहळा आहेत तो साजरा केला जातोय सगळे पैलवान आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत याच आखाड्यामध्ये देखील बनवलेले आहे त्या ठिकाणी अभिषेक घातलेला आहे त्याचबरोबर या तालमीमधले जे सगळे साहित्य आहे त्याचं पूजन आहे ते या सगळ्या पैलवानांनी केलेलं आहे हनुमान आणि पैलवान यांचं एक वेगळं नातं आहे आणि म्हणूनच कोल्हापुरातील मोतीबाग तालीम आहे त्या ठिकाणी एका वेगळ्या पद्धतीनं हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो आहे पैलवान मला सांगा कशा पद्धतीनं तुम्ही हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा केलाय हनुमान आणि पैलवान यांचं आहे हनुमान जन्मोत्सव आम्ही साजरा केलाय सकाळपासून सकाळी सहाच्या आत अभिषेक वगैरे घालून पूजा वगैरे करून सर्व पैलवाना सर्व पैलवानांनी जन्मोत्सव साजरा केलेला आहे काय हनुमान आणि पैलवानांचं नाटक काय कुठले कुठले डाव खेळले जायचे आता काय पहिला जरासंधी कुस्ती जामवंची कुस्ती भीमसेनी कुस्ती आणि हनुमंती कुस्ती खेळली जायची मग त्यापैकी आता फक्त हनुमंती कुस्ती खेळली जाते आणि हनुमंत हे आमच्या कुस्तीचे आराध्य दैवत मानलं जातं आणि आराध्य आहेत आपण बघितलं की ह्या सगळे पैलवान आहेत ते हनुमानाची आराधना आज करतात कारण जन्मोत्सव सोहळा आहे आणि म्हणूनच या कोल्हापुरातील मोतीबाग तालमीमध्ये सगळे पैलवान आज आ, हनुमानाची उपासना करताना देखील पाहायला मिळत आहेत विजय धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल आणि दृश्यांबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट